अक्षरशः हृदय पिळकटून टाकणारी घटना कोल्हापूरमधील शिये येथे घडली आहे. कोल्हापूरमध्ये अवघ्या 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आहे. कोल्हापूरमधील रामनगरमध्ये एक बिहारी कुटुंब 3 वर्षापासून राहते. या कुटुंबाबरोबरच मुलीचा मामा देखील त्यांच्याबरोबर राहतो. मुलीचे आई वडील दररोज बाहेर काम करण्यासाठी जातात. सकाळी कामावर जाताना मामाला मुलांकडे लक्ष ठेवायला सांगून आई वडील कामावर गेले. संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर घरी पाहिलं तर त्यांची मुलगी नव्हती. इकडे तिकडे शोधाशोध करून रात्री 10 वाजता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या साह्याने मुलीच्या वस्तूच्या वासाद्वारे मुलीचा शोध घेतला. पोलिसांनी तिचा शोध घेतल्यानंतर रामनगर शेजारील एका हॉटेलच्या शेजारी उसाच्या शेतवडीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्या अवस्थेवरून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी लगेचच चौकशी करायला सुरुवात केली. संशयित आरोपींना ताब्यात देखील घेतले आणि चौकशी करायला सुरुवात केली. पोस्टमार्टम मधील रिपोर्ट काय येतात त्यावरूनच या प्रकरणाची पुढील वाटचाल सुरू होईल. त्याचबरोबर चौकशी करताना पोलिसांना असे समजले की मुलगी दुपारच्या दरम्यान एका अनोळखी व्यक्तीबरोबर चालत जाताना हलकेसे फुटेज मिळाले आहे, तर त्या व्यक्तीचा शोध देखील घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे ही घटना घडली त्यावेळेला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजर होते. त्याच वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बिहारमधील हे कुटुंब इथं राहायला आलं होतं. काल दुपारी पीडितेच्या काकानं तिला मारल्यामुळं ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर रात्री 10 वाजता मुलगी सापडत नसल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. पोलिसांनी शोध घेतला असता सकाळी तिचा मृतदेह सापडला आहे. लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत या घटनेच्या संपूर्ण तळाशी जाऊन जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल, तसेच पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बदलापूरमधील घटना ही अजून मनात जागा करून बसलीच आहे. तोपर्यंतच कोल्हापूरमधील ही धक्का देणारी बातमी घडली आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अशा लहानशा चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार होणे ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. तर या बदलापूरमधील घटनेवरून अशा नराधमांना योग्य ती शिक्षा वेळीच करावी हीच एक इच्छा आहे.